लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। एका बाजूला लोकशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे अभिव्यक्तीचे ढोल पिटवत असताना कोटकर नावाच्या ग्रस्तावर अशा प्रकारे त्याच्यावर गुन्हे दाखल करणं, त्याला प्रेशर आणून अटक करणं हे या ठिकाणी निंदनीय आहे। कारण त्या कोटकरनी दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्यावं या मला वाटतं आंदोलनाच्या प्रक्रियेत होता आणि फेसबुकवर त्या ठिकाणी प्रत्येकजण व्यक्त होत असतो, परंतु केवळ त्या ठिकाणी आपल्याला बोललं म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा। अलीकडच्या काळात महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर हे लोन सुरू आहे, कारण ज्या वेळेला ठाण्याचा प्रसंग झाला कुरमुसेचा तशाच प्रकारची मारहाण, तशाच प्रकारची त्याच्यावर जबरदस्ती, काल परवा कंत्राटदाराच्या वर दिलीप लांडेंच्या माध्यमातून कचरा टाकणं तशाच प्रकारची कृती, आणि रोज अशा घटना घडत आहेत। आणि मला वाटतं या लोकशाहीला हानिकारक अशा घटना आहेत, याचा मी निषेध करतो। आणि या ठिकाणी कोटकरांच्यावर अशा प्रकारचं करणं या ठिकाणी योग्य नाही।